हॅलो फ्रेंड्स, आपण शिकत आहोत मराठी व्यंजन, ज्यांना इंग्लिशमध्ये कन्सोनंट्स असे म्हणतात। मागच्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन त शिकलो, आज आपण शिकणार आहोत व्यंजन थ। थ थवा, थवा म्हणजे समूह। जसे आपण म्हणतो की फुलांचा गुच्छ आहे, मुंग्यांची रांग लागली आहे, तसंच काही पक्षी एकत्र आले की त्याला म्हणतात पक्ष्यांचा थवा। थवा म्हणजेच ट्रूप और फ्लॉक। थ थकवा, थकवा म्हणजेच अंगात त्राण नसणे, काम करण्यास उत्साह न वाटणे। आपण खूप जास्त वेळ खेळलो तर आपले पाय दुखतात, किंवा जास्त वेळ टी व्ही पाहिला तर डोळे दुखतात, म्हणजेच आपल्याला थकवा येतो। थकवा म्हणजेच फटीग। थ थंड, थंड म्हणजेच गार किंवा शीत। जेव्हा हिवाळा म्हणजेच विंटर सीझन येतो तेव्हा वातावरण थंड असते, थंड म्हणजेच कोल्ड। थ थांबा, थांबा हा शब्द आपण रोज ऐकतो, जसं की जंक फूड खाताय थांबा, व्यायाम करताना श्वास हळूहळू थांबवा, रस्त्याच्या डाव्या बाजूला जाऊन थांब, असे वाक्य आपण नेहमी ऐकत असतो। थांबा म्हणजेच वेट। थ थायलंड, थायलंड हे एका देशाचे म्हणजेच कंट्रीचे नाव आहे। हा देश समुद्रकिनारे, भव्य शाही महल आणि बुद्धांच्या अतिसुंदर मंदिरांसाठी ओळखला जातो। बँकॉक ही या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे। मित्रांनो, आता आपण थ हे अक्षर कसं लिहायचं ते बघूया। थ लिहिण्यासाठी आपल्याला लागणार आहे नंबर 9, म्हणजेच नंबर 9, एक अर्धवर्तुळ म्हणजेच एक हाफ सर्कल, एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लिपिंग लाईन, एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन। प्रथम आपल्या नोटबुकमध्ये एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन काढा, त्या उभ्या रेषेशेजारी नंबर 9 म्हणजेच नंबर 9 काढा आणि नंबर 9ला जोडून एक अर्धवर्तुळ म्हणजेच एक हाफ सर्कल काढा आणि वर एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लिपिंग लाईन काढा। झाला थ तयार। परत एकदा बघा, प्रथम आपल्या नोटबुकमध्ये एक उभी रेषा म्हणजेच एक स्टँडिंग लाईन काढा, उभ्या रेषेशेजारी नंबर 9 काढा म्हणजेच नंबर 9 काढा आणि नंबर 9ला जोडून एक हाफ सर्कल म्हणजेच एक अर्धवर्तुळ काढा आणि वर एक आडवी रेषा म्हणजेच एक स्लिपिंग लाईन काढा। झाला थ तयार। मित्रांनो, आपण थ हे व्यंजन कसं लिहायचं ते शिकलो, आता परत एकदा रिव्हिजन करूया। आपणही माझ्या मागे म्हणा। थ थ व्याचा थ, थ थक व्याचा थ, थ थंडचा थ, थ थांबाचा थ, थ थायलंडचा थ। मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर एक इमेज म्हणजेच एक चित्र दिसत आहे। त्या चित्रात बुक्स एकावर एक ठेवलेली आहेत,
म्हणजेच बुक्सचा ढीग आहे. ढीग या शब्दाला थ या अक्षराने सुरू होणारा समानार्थी शब्द आहे. तो शोधा आणि लिहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मित्रांनो, आज आपण थ हे व्यंजन शिकलो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण द हे व्यंजन शिकूया. मूळ अक्षरांची प्रॅक्टिस करण्यासाठी व्हिडिओ परत परत बघा, सराव करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.